बातमी नागपुरातून। नागपूरमधील बाल सुधारगृहातून 14 मुलं पळाल्याची घटना घडली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन इथल्या 14 मुलांनी पलायन केलं। दरम्यान पोलिसांनी 3 मुलांना ताब्यात घेतले। जरी पटका आधी ही घटना घडली आणि पळालेल्या इतर मुलांचा पोलीस जवळच्या परिसरात आता शोध घेत आहेत। नागपूरच्या बाल सुधारगृहातून 14 मुलांनी पलायन केलेलं आहे। आपल्यासोबत इथले अधीक्षक आहे मुरेसर झोडे सर। मुरेसर सर, काय सांगणार, काय झालं नेमका प्रकार? नेमका प्रकार म्हणजे रात्रीचं पाळीवरती एक कर्मचारी होते आणि सकाळी समजा पहाटे 4:30 ते 5 दरम्यान 14 मुलं त्यांच्या निवास कक्षाचा लॉक तोडून म्हणजे कुंडी तोडून निघून गेली। सर, 14 मुलं कुठल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी होती या सगळ्या मुलांची? मुली गुन्हेगार नाही आहेत। नाही नाही नाही, ती कुठली मुलं? नाही नाही, ती फक्त बाल केअर अँड प्रोटेक्शनची मुलं आहेत ती। ते गुन्ह्यामध्ये गुन्हा वगैरे नव्हता काही। सर, त्यापैकी काही 4 मुलं तुम्हाला रिकवर केलेले आहे, काय परिस्थिती? नाही, फक्त इशी ऑथेंटिकली आम्हाला अजूनपर्यंत म्हणजे पत्रव्यवहार माहिती मिळाली नाही आहे। फक्त फोनवरती माहिती मिळाली का 4 मुलं मिळाली, परंतु आमच्यापर्यंत पोहोचायची आहेत। चाइल्डलाईन ताब्यातमध्ये सध्या। सर, झाडावरून चढून ते खाली उतरले, लॉक तोडलं, असं काय आहे? झाडावरून म्हणजेच बिल्डिंगच्या बॅकसाईडला म्हणजे बिल्डिंगला लागून काही झाडं आहेत आणि त्यांनी जर उतरण्याकरता जर झाडाचा आधार घेतला आणि उतरल्याचं दिसून येते आणि त्यांनी आपली कारवाई सुरू केलेली आहे। पोलीस पलायन केलेल्या मुलांचा शोध घेत आहे। 14 मुलं या बाल सुधारगृहातून पहाटे 4:30 सुमारास पळून गेलेले आहेत। नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह गजानन माटे, महाराष्ट्र 1। मी सध्या आहे नागपुरातील बाल सुधारगृहात आणि आज पहाटे या बाल सुधारगृहातून 14 मुलांनी पलायन केलेलं आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। हे एकमेव बाल सुधारगृह आहे पूर्व विदर्भामध्ये जिथे IPC म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मुलं आहे त्यांच्यासोबतच जे लावारीस रस्त्यावर रेल्वे स्टेशन्सवर किंवा बसस्टॉपवर जे मुलं पोलिसांच्या चाइल्ड हेल्पलाईनच्या ताब्यात येतात त्या मुलांना इथे काळजी घेण्यासाठी ठेवलं असतात। असेच चाइल्डलाईननं जे रिकवर केलेले मुलं आहेत ते 14 मुलं या ठिकाणी होते आणि त्या 14 मुलांनी कट रचला आणि कट रचून जो लॉक आहे ताला तोडून ते बाहेर पळाले। आणि ही जी डबल मजली बिल्डिंग तुम्ही बघतायत ही बाल सुधार गृहाची बिल्डिंग आहे। मागच्या साईडनं त्यांचं वसतिगृह आहे। वर हे सगळे 14 मुलं गेले आणि मागच्या साईडनं जे झाडं आहेत त्या झाडांना पकडून ते खाली उतरले आणि याच गेटमधनं त्या सगळ्या मुलांनी पलायन केलेलं आहे। यापूर्वीसुद्धा म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा IPC म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मुलं या इथनं चौकीदाराला सिक्युरिटी गार्डला मारहाण करून त्याला बांधून ठेवून पळून गेले होते। पुन्हा ही साधारणतः वर्षभरातली दुसरी घटना म्हणता येईल। 14 मुलांनी पलायन केलेलं आहे। यातल्या 4 मुलांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आणखी मुलांचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध सुरू आहे। पोलीस स्टेशन असो, बस स्टॉप्स असो, या ठिकाणी शोध सुरू आहे। हे सगळे मुलं इतर राज्यातले आहे, त्यामुळे इतर राज्यातसुद्धा या मुलांची माहिती जे मुलं पळून गेलेले आहे त्यांची माहिती पाठवण्यात आलेली आहे आणि पोलीस युद्ध पातळीवर पळून गेलेल्या मुलांचा शोध घेत आहे। नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह गजानन माटे, महाराष्ट्र 1।